वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा देतो, त्यांना त्यांचं आरोग्य सारांनी देण्यापाय राहो अशी प्रार्थना या ठिकाणी व्यक्त करतो। आजचा दिवस हा खरं तर स्वाभिमानाचा दिवस आहे। माणसाचा स्वाभिमान जो आहे, माणसाचा स्वाभिमान कधी जागृत होतो हे अत्यंत महत्त्वाचं आहे। माणसाचा स्वाभिमान हा जो आहे, याचा संबंध जो आहे तो विचार आणि अविचाराशी आहे। माणूस अविचारी राहिला की तो अंधकारात चाचपडत राहतो आणि अंधकारात चाचपडणारी माणसं ही नेहमी गुलामी करतात आणि गुलामगिरी आणि ही जी हा सगळा संबंध आहे बहुजन समाजाचा हा ज्ञानाशी आहे। ज्ञान आपण जर बघितलं, ज्ञानाबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी फार चांगला कोट केलेला आहे। बाबासाहेब असं म्हणाले होते की नॉलेज इज द पॉवर, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते घेतल्यानंतर माणूस गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, म्हणजे त्याला आत्मविश्वास आल्याशिवाय राहणार नाही। हा आत्मविश्वास तुम्हाला ज्ञानाने येतो। शेकडो वर्ष चातुर्वर्ण व्यवस्था या देशामध्ये राज्यामध्ये सनातनी लोकांनी जी घालून दिली होती, आम्हाला ज्ञानापासून वंचित ठेवलं, आम्हाला विज्ञानापासून वंचित ठेवलं। ही व्यवस्था जोपर्यंत आम्हाला समजणार नाही तोपर्यंत आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचे विचार, क्रांती सूर्य, महात्मा फुले, शिवाजी महाराज समजणार नाही। या देशामध्ये आपण जर बघितलं, अंधकाराची जळमटळ बाजूला सारून ज्ञानाची ज्योत प्रज्वलित करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांती सूर्य, महात्मा फुले आणि जे युगनायक आहेत त्यांचं योगदान हे वादातीत आहे। मग आपण बघितलं या व्यवस्थेचा संबंध जो आहे, या व्यवस्थेचा संबंध आपण जर बघितलो तर ज्ञानाशी आहे। साहित्य ही काही लोकांची मक्तेदारी होती। सदाशिव पेठेमध्ये साने आणि नेनेंचं साहित्य जे आहे ते मानेंपर्यंत यायला 2023 वर झाले। काय नेमकी मांडळ? या साहित्यामधला सावळा गोंधळ जो आहे, या ज्ञानामधला सावळा गोंधळ जो आहे आणि वाङ्मयीन चोरी जो लोक आहे, त्या वाङ्मयीन चोरांनी स्वतः चोर असणारे माणसं थूर झालेले आहेत हा सुद्धा इतिहास आहे। याबद्दल अवगत करतो आणि परत ग्रंथाबद्दल येतो। हा देश जो आहे मूळ, हा मूळ निवासांचा देश आहे। या देशामध्ये नागवंशी लोक राहत होते, रक्षक लोक राहत होते, रक्षक ते अपभ्रंश राक्षस झाला, रट्टे राहत होते, रट्टे म्हणजे मराठे, मराठे म्हणजे आजचे मराठे, हा समूह आहे। म्हणजे इथले मूळ निवासी बरे झाले तेव्हा आम्ही कुणीबी झालो तुकोबारांनी सांगितलं होतं, शेतकरी जो आहे तो मूळ आहे इथला, क्षेत्रीय हा मूळ आहे। क्षेत्रीय म्हणजे क्षेत्र असणारा, जमीन असणारा, शेतकरी कसणारा, कुंभावा असणारा कुंभी। मग हा सगळा अठरा पगडा आज आपण बारा बलुतेदार सगळी लोक जी आहेत चातुर्वर्ण व्यवस्था निर्माण करून ज्यांना धर्माची दुकानदारी या देशामध्ये राज्यामध्ये प्रस्थापित करून धर्म मार्तंड व्हायचं आहे आणि तुमच्या टाळूवरचं दोन्ही खायचं आहे अशा लोकांनी आम्हाला हेवागलं गेलं। म्हणजे आपण बघितलं एक माणसाचा मानवतावादी हा सगळा दृष्टिकोन असणारा माणूस जो आहे समूहासमूहाने वाटला गेला आणि वाटला जाणारा माणूस जो आहे हा वंचित राहिला, हा उपेक्षित राहिला। आणि उपेक्षित राहणारी माणसं जी आहेत ही माणसं कशामुळे उपेक्षित राहिली? ही ज्ञानामुळे उपेक्षित राहिली। या देशामध्ये पहिली भाषा, माझे मित्र नितीननी फार सुंदर सांगितलं की आम्हाला बघितलं की प्रमाण भाषेमध्ये बोलण्याचा आग्रह बऱ्याच वेळा काही जे समीक्षक आहेत ते करत राहतात। भाषा ही जगातली कुठलीच प्रमाण नसते, प्रमाण असतो तो विचार असतो। जगात रडणारा कुठलाही माणूस हा कुठल्या जातीचा, कुठल्या धर्माचा, कुठल्या प्रांताचा, कुठल्या देशाचा नाही, त्याची कणाव आणि त्याच्या आसवाची किंमत आम्हाला समजली पाहिजे। आणि आसवाची किंमत आणि कणाव जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत आमच्या संवेदना ज्या आहेत त्या शून्य झालेल्या आहेत। आणि मग या सगळ्या संवेदना ज्या आहेत शेतकऱ्यांच्या लेकरांनी इथल्या नागवंशी लोकांनी निर्माण केली भाषा जी आहे त्या अर्थ मागधी, मागधी, प्राकृत मागधी, बांधी, पाली, शिहिरी, महाराष्ट्रीय आणि हिंदीच्या अगोदरची भोजपुरी, भोजपुरीच्या अगोदरची ब्रज, गुजराती, उडिया या देशातल्या सगळ्या भाषा निर्माण करणारी शेतकऱ्याची लेकर आहे। पण भाषेमध्ये नेमका घोळ झाला आणि या चुकीच्या पत्नी इतिहास करून आमच्यासमोर मांडला गेला ते आम्हाला समजलं पाहिजे। मग या भाषेचं मूळ काय? तुम्ही बंगाली घ्या, उडिया घ्या, गुजराती मध्ये घ्या किंवा अगदी बिहारी भाषा घ्या, ज्याला भारतातल्या सगळ्या प्रादेशिक भाषा ज्या आहेत या सगळ्या प्रादेशिक भाषेमध्ये ळ हा शब्द आहे ळ। आणि ज्या चोरांनी आम्हाला सांगितलं की या देशामध्ये संस्कृती जननी आहे आणि संस्कृतपासून सगळ्या भाषा जन्मल्या, दादानंत खोटी गोष्ट आहे। जी लोक हिरोशियामध्ये या देशामध्ये आले धार्मिक चोरी करण्यासाठी इथल्या नागरी लिपीच्या अगो सगळ्या बाराखडीचं सगळा अक्षर घेतली आणि या अक्षर घेऊन त्यांनी वाङ्मयीन नाही तर आपण बघितलं वाङ्मयीन चोरी करून धार्मिक चोरी करण्यासाठी निर्माण केलेली भाषा संस्कृत कोडवडची भाषा आहे। जशी चोरांची भाषा असते कोडवडमधली तर ती भाषा आहे।
आता बघा, आंब्याच्या झाडाला आंबे लागतात, पेरूच्या झाडाला पेरू लागतात. या देशामधला प्रादेशिक भाषेमध्ये ळ शब्द आहे प्रत्येक भाषेमध्ये. संस्कृत मध्ये ळ आहे का? शोधा, तुम्हाला सापडेल. संस्कृत मध्ये ळ नाही, कारण का ही जी लोक आहेत ते कझाकिस्तान मधली लोक जी आहेत त्यांची भाषा छंदशी होती. आणि छंदशीचा र आणि आर हे भाषिक व्यंजन जे आहे, म्हणजे माणूस कुठे जरी गेला तर त्याचं भाषिक व्यंजन, त्याची लकब लहेजा बदलत नाही. पुण्याचा माणूस राव म्हणतो किंवा सोलापूरचा माणूस लका म्हणतो. हा भाषिक व्यंजन आपण जर बघितलं की र आणि आर भाषिक व्यंजन तुम्हाला संस्कृत मध्ये सापडतं. आणि मग त्यांनी काय सांगितलं की मातृ म्हणजे तुमचा उगम आहे. या चोरांची व्याख्या तुम्हाला माहिती असेल, त्यांनी इतिहासामध्ये इपर्यास दोनच गोष्टींनी केलेला आहे. एक जर तुम्ही कर्तृत्वाने आहात तर आम्ही तुमचे बाप आहोत, नाहीतर आम्ही तुमचे गुरु आहोत. अशा पद्धतीने या देशामधला इपर्यास युगरायकांचा बदलण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक या हरामखोर लोकांनी गेले शेकडो वर्ष या देशामध्ये चालवलेला आहे. मग वाङ्मयीन भाषेबद्दल बोलताना आम्ही जर बघितलं, मग जर या प्रादेशिक भाषेमध्ये ळ आहे आणि तुमच्या भाषेमध्ये ळ नाही तर हा कसं काय? कारण का नागरी लिपीच्या अगोदर फक्त देव जोडून तिने देवनागरी लिपी असा अपप्रचार या देशामध्ये राज्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये केला. आणि या देशामध्ये कधीही संस्कृत राजभाषा नव्हती, लोकभाषा नव्हती. ज्या लोकांना लोकमान्यता नसते ती कधीच लोकमान्य होत नाही, ती कधीच लोकमान्य नव्हती. कारण का ती आमची भाषा नव्हती, इथल्या लोकांची भाषा नव्हती, इथल्या श्रमिकांची भाषा नव्हती, इथल्या सोसिटांची भाषा नव्हती, इथल्या शेतकऱ्यांची भाषा नव्हती आणि इथल्या बहुजनांची भाषा नव्हती. मग हे सगळे संदर्भ जे आहेत, तुम्ही म्हणाल की शेकडो वर्षापूर्वीचा इतिहास आज कशाला सांगता? मला बाबासाहेब म्हणाले होते की जो समूह जे राज्य जो देश इतिहास विसरतो तो कधी इतिहास घडवत नाही. आम्हाला इतिहासामध्ये प्रेरणा मिळते. ते प्रेरणा जी आहे, आमची बलस्थान, आमची शक्तीस्थळं जी आहेत, ती शक्तीस्थळं कमकुवत करण्याचा कार्यक्रम यांनी इतिहासाच्या माध्यमातून आणि भाषेच्या माध्यमातून आणि साहित्याच्या माध्यमातून शेकडो वर्ष या देशामध्ये राज्यामध्ये चालवलं आहे. आणि आजही राजरोजपणे तो चालू आहे. फरक असतो, फरक प्रचंड प्रमाणामध्ये असतो. आपण बघितलं, शेतकऱ्याच्या प्रचलित भाषेत सांगायचं झालं तर एक उदाहरण सांगतो. शेतकऱ्याचं एक लेकरू होत, 10 वर्ष कष्ट केले त्याने. 10 वर्ष कष्ट करून हा श्रमिकाचा पोरगा जवळ त्याला पुस्तक छापायचं होतं. पुस्तक छापण्याच्या वेळारी दुष्काळ पडला. दुष्काळ पडल्यानंतर त्या शेतकऱ्याच्या लेकराला वाटलं पुस्तक छापण्याच्या ऐवजी जमा केलेले पैसे जे आहेत ते आपण दुष्काळग्रस्त लोकांना देऊ. परत 10 वर्ष कष्ट केले, शेजारच्या जिल्ह्यात दुष्काळ पडला, परत त्यांनी ते पैसे लोकांना वाटले. आणि मग पुस्तक छापण्याची वेळ आली आणि पुस्तक छापण्याची वेळ आली, मान्यवरांच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन झालं. आणि प्रकाशन झाल्यानंतर आता भाषा, आपण मातीविना शेती करणारे काही पंडित आहेत, तशा पद्धतीचे साहित्याचे सुद्धा काही पंडित आहेत, ज्यांना ऊन वारा पाऊस इथला भूगोल माहीत नसतो, ज्यांना भूगोल माहिती नसतो त्या माणसा इतिहासाचा काही संबंध नसतो, अशा प्रकारचे पांडित्य असणारे समीक्षक तिथं होते. आणि ते अनावर केलेलं पुस्तक जे आहे ते पुस्तक तिने उलगडून पाहिलं आणि त्यावरती लिहिलं होतं तिसऱ्यावर. ते अचंबित झाले, म्हणजे याच्यावरती तिसऱ्यावरती लिहिले. त्या श्रमिकाच्या लेकरांनी सांगितलं, पहिल्या 2 आवृत्त्याने माझ्या काळजामध्ये प्रकाशित केलेलं आहे, ज्यांना डोळा दृष्टीत त्यांनाच त्या फक्त वाचता येतात. म्हणजे विचाराबरोबर जोपर्यंत आचार नाही तोपर्यंत आम्हाला प्रगती करता येणार नाही. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गुंडी तुकोबाराय म्हणाले होते. आम्हाला गर्दन शब्दांची रत्रे, शब्दांची जतने शस्त्र करून. शब्दांचं महत्व अधोरेखित करताना तुकोबारायांनी आपण जर बघितलं, इथल्या माणसाची कणा मांडलेली आहे, इथल्या माणसाचं म्हणणं मांडलेलं आहे, इथल्या माणसाचं जगणं मांडलेलं आहे. आणि हाच जागा घेऊन आपण बघितलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपण बघितलं की या देशात ते नव्हे तर जगातले सगळ्यात जास्त विद्वान विभूती म्हणून बाबासाहेबांना जगाने स्वीकारलेलं आहे. काय नेमकी कारण आहे? हिचे नेमकी कारण आपण बघितलं, जगामध्ये या जगाला हेवा वाटावा इतकं आपण बघितलं की ज्ञानाशी जवळीक साधणारी व्यक्ती म्हणजे बाबासाहेब आहेत. या जगामध्ये एकमेव अद्वितीय व्यक्ती बाबासाहेब आहेत की ज्यांनी ग्रंथांसाठी, त्यांच्याकडे असल्या 44 हजार ग्रंथांसाठी राजगृह नावाचं घर निर्माण केलं. जगातली एकमेव व्यक्ती आहे की ज्यांनी ग्रंथावरती एवढं प्रचंड प्रेम केलं, विचारावरती प्रेम केलं. आणि विचाराचा पाया भक्कम असला तर तुमची इमारत कधीच कोसळत नाही बांधवांनो आणि भगिनींनो. म्हणून विचार हा पक्का असला पाहिजे. पक्क्या विचाराची माणसं जी आहेत तीच प्रगती करू शकतात. बाबासाहेबांनी त्यावेळेस 44 हजार पुस्तकं विकत घेतली. आणि ग्रंथाचं आपण बघितलं, ग्रंथाचं महत्व जे आहे त्यामधला मथित अर्थ जो आहे, माणूस कालबाह्य होतो त्याचे विचार कधीही कालबाह्य होत नाही.
विचार हे सशक्त असतात, सशक्त विचार जे आहेत ते माणसाला एक नवीन प्रेरणा नवीन चेतना देत असतात. आणि मग बाबासाहेबांनी केलेली मार्मिक मांडणी जी आहे, बाबासाहेबांनी मांडलेलं संविधान जे आहे, ही संविधान समतेवरती आधारित आहे, समानतेवरती आधारित आहे, ती मूल्याधिष्ठित आहे. प्रत्येक माणसाला एकच अधिकार, इक्वॅलिटी जी बाबासाहेबांनी दिली, ही इक्वॅलिटी अत्यंत महत्वाची आहे. श्रीमंत माणसाला सुद्धा आणि गरीब माणसाला सुद्धा एकच मत देण्याचा अधिकार आहे. एखादा करोडपती आहे म्हणून त्याला हजार मतं देता येत नाही, एखादा गरीब आहे म्हणून त्याला एक मत देता येत नाही, प्रत्येकाला समान अधिकार दिलेला आहे. आणि मग शोषित वंचित उपेक्षितांचे सगळे प्रश्न जे आहेत, आपल्या आयुधाच्या माध्यमातून माणसाचं जगणं सुसह्य करण्यासाठी बाबासाहेबांनी जीवाचं समर्पण केलं. म्हणजे समर्पण काय, त्यागाची भूमिका आपण घेतली पाहिजे. बाबासाहेबांचे सुद्धा एडल ज्योतिराव फुले होते, शिवाजी महाराज होते, बुद्ध होते, कबीर होते. जे जे चांगलं आहे आपण बघितलं, जे जे आम्हास भागे ते इतरास सांगावे, शहाणे करून सोडावे सगळं जनाशी, म्हणजे आपल्या ज्ञानाचा तो तेव्हाच फायदा आहे की जेव्हा आपलं ज्ञान आपण लोकांना देतो. आणि हे ज्ञान जे आहे, हे ज्ञान आपण ग्रंथामधनं पुस्तकामधनं मांडलं पाहिजे. बाबासाहेबांनी धर्मशास्त्रावरती लिहिलेलं आहे, बाबासाहेबांनी राज्यशास्त्रावरती लिहिलेलं आहे, बाबासाहेबांनी अर्थशास्त्रावरती लिहिलेलं आहे. आणि हे मूलभूत सगळे आपण पैलू जर म्हटलं, जीवनाचं आपण बघितलं की जीवनाच्या अनेक पैलूंवरती भाष्य करताना बाबासाहेबांनी मांडलेली मतं जी आहेत, ही मतं अत्यंत महत्वाची आहेत. आणि महत्वाची कशासाठी आहेत? बाबासाहेबांनी सांगितलं होतं की सरकार जे ते आपल्या विचारांचं असलं पाहिजे, आपल्या माणसाचं असलं पाहिजे, आणि आपण सरकारी जमात झालं पाहिजे, म्हणजे शासन आपल्या विचारांच्या माणसाचं आलं पाहिजे. माच पावतो या विचारांना आपण गबसरी का घालू शकलो नाही? आम्हाला एक अभिशाप आहे, आम्ही एकत्र येत नाही. बाबासाहेब म्हणाले होते की शिका, संघटित होण्या, संघर्ष करा. आम्ही शिकतो, संघटित होतो, आणि संघर्ष मात्र आम्ही आमच्यातल्या आमच्यातच करतो. बरेच गट तटपडले आहेत, हेवे द्यावे आहेत प्रचंड प्रमाणामध्ये. हा परिणाम बांधवांचा सहवासाचा आहे. आभाळात पडणाऱ्या पावसाचा थेंब गटारीत पडला तर पाय धुण्याच्या लायकीचा राहत नाही. तोच थेंब एखाद्या गरम तव्यावरती पडला त्याचं अस्तित्व नष्ट होतं, आणि तोच थेंब एखाद्या शिंपल्यावरती पडला तर मोत्यासारखा दिसतो, आणि तोच थेंब जर शिंपल्यात पडला तर साक्षात मोती होतो. आपल्या आदिशाची माती करायची, गाडीशाचा आपल्याला मोती साध्य करायचा आहे, हे प्रत्येकाने ठरवावं लागेल. आणि हे ठरवताना आम्हाला काय करावं लागेल? आम्हाला चांगल्या गोष्टीची सवय असली पाहिजे. आम्ही नको त्या गोष्टीच्या भानगडीत पडलेला आहे, आम्ही नको त्या गोष्टीचा अठ्यास आम्हाला लागलेला आहे, आणि आम्हाला वेळ नाही अशा प्रकारचा आपण समभ्रम निर्माण केलेला आहे. माणसाला विचारलं, मला वेळ नाही. आई फेसबुकवरती, बाप व्हॉट्सअपवरती, पोरग ट्विटरवरती, कुणाचाच कुणाला वेळ नाही. म्हणजे जवळ येणारी माणसं दूर होत चालल्यात, आणि दूर असलेली माणसं आभासाच्या माध्यमातून आम्ही जवळ करू इच्छित आहे. आणि हा फरक जो आहे, या आयुधांचा उपयोग आम्ही चांगल्या पद्धतीने केला पाहिजे. अनेक पीडीएफची पुस्तकं आहेत बाबासाहेबांची, जी तुम्हाला गुगलवरती मिळतात, जी तुम्हाला पीडीएफमध्ये उपलब्ध आहेत, ती आम्ही का वाचत नाही? वाचाल तर वाचाल असंही बाबासाहेब म्हणाले होते. वाचनाचं महत्व जे आहे, वाचनाचं आणि ग्रंथाचं महत्व हे अत्यंत महत्वाचं आहे. मग आम्ही ही संघटित राहणारी सगळी माणसं ही इतिहासाने, विचाराने आणि सामाजिक सलोख्याने एकत्रित आलो पाहिजे. सामाजिक सलोख्याने एकत्रित आलेली माणसं जी आहे, तीच माणसं कायमस्वरूपी एकत्रित राहतात, एकत्रित टिकतात, एकत्रित संघर्ष करतात, आणि संघर्ष केल्याशिवाय कुणालाही जगात यश मिळालेलं नाही. जोपर्यंत समाज सामाजिक सशक्त होत नाही तोपर्यंत राजकीय होण्याचं कारण नाही. राजकीय नाही झालं तर आर्थिक होण्याचं तर याहून दूर कारण नाही. आणि आपण जर बघितलं की या कल्पनेत आम्ही बाहेर पडलं पाहिजे. कल्पना ही विश्वव्यापक असली पाहिजे. जसा वाहणारा वारा जो आहे तो जात धर्म पाहून कधी कुणाच्या घरात, कुणाच्या अंगणात, कुणाच्या गल्लीत आणि गावात येत नाही. आणि सूर्य ज्यावेळेस प्रकाश देतो तो कधी संकुचित होऊन बघत नाही की ह्याला कमी द्यायचा, ह्याला जास्त द्यायचा. तर त्याच पद्धतीने तेजोनिधी विचार जे असतात ते विश्वव्यापक असतात. अनेक विद्यापीठामध्ये बाबासाहेब शिकवले जातात. काय शिकवले जातात? बाबासाहेबांनी जगातल्या प्रत्येक माणसाचं म्हणणं मांडलेलं आहे, माणसाचं जगणं मांडलेलं आहे, आणि मूलभूत प्रश्न मांडलेले आहेत. माणसाला प्रश्न पडणं हे बालिशपणाचं लक्षण आहे. ते प्रश्न का निर्माण होतात हे विद्वानाचं लक्षण आहे, आणि ते प्रश्न निर्माणच होऊ नये हे महाविद्वानाचं लक्षण आहे. महाविद्वान होते बाबासाहेब आंबेडकर. आम्हाला प्रश्नच पडत नाही. आम्हाला प्रश्न पडतात फेसबुकवरती, मला कधी लाईक मिळाले, मला प्रश्नजन आलेलं आहे, माझी पोस्टच कोण शेअर करत नाही. फ्रस्ट्रेशन मध्ये आली पिढी.
कशाचं फ्रस्ट्रेशन आहे, कुठली प्रतिष्ठा आहे? मी आयफोन वापरला तरच माझं स्टेटस आहे, मी ही गाडी वापरली, स्टेटसची व्याख्या बदलली पाहिजे, प्रतिष्ठेची व्याख्या बदलली पाहिजे. कितीही करोडपती माणूस असला, एक गुंजभर सोनं सुद्धा घरची काढून गेलं आणि मेल्यानंतर माणसाच्या कपाळावर 3 रुपयाच लावतात. कदाचित जी धार्मिक मंडळी आहेत, असा चांगला फार श्रीमंत माणूस बंडल ठेवत नाहीत का? जाळताना ठेवतात का? ठेवत नाही. म्हणजे हे सगळं जे आहे, तुम्ही तुमच्या गेल्यानंतर तुमचं कर्तृत्व, तुमचे विचार, तुमचे आचार हेच फक्त राहणार आहे. आणि आचार विचार जे आहे, ज्या आईच्या पुत्री जन्माला आलो त्या आईला अभिमान वाटला पाहिजे. माझी मुलगी आहे, हा माझा मुलगा आहे, हा माझा भाऊ आहे, ही माझी बहीण आहे, असं कर्तृत्व निर्माण करण्याचं सामर्थ्य जे आहे ते प्रत्येक माणसामध्ये असतं. आम्हाला बाबासाहेबांचे विचार किंवा आंबेडकरांचे विचार, प्रकाशरावांचे विचार काय सांगतात? झोपी गेलेला जागे करण्याचं सामर्थ्य विचारामध्ये असतं, जागा झालेल्या माणसाला चालता करण्याचं सामर्थ्य विचारामध्ये असतं, आणि चालणाऱ्या माणसाला योग्य ध्येयापर्यंत पोहोचण्याचं सामर्थ्य सुद्धा फक्त विचारामध्येच असतं. पायाने चालणारे माणसं अंतर कापतात आणि डोक्याने चालणारी माणसं ध्येयापर्यंत पोहोचतात. आम्हाला आमच्या ध्येयापर्यंत जर पोहोचायचं असेल तर आम्ही ज्ञान हे ओढून प्यायला पाहिजे, पुस्तकं वाचली पाहिजे, आमच्या मुलींना आमच्या मुलांना सवय असली पाहिजे, रोज 2 तास 3 तास ही पुस्तकं वाचली पाहिजेत. आज जर ही सवय आमच्या पिढीला लागली, आज जर ही सवय आमच्या समाजाला लागली, जी लोक धर्माच्या नावावरती समाजाच्या नावावरती थैथयाट करतात ती लोक तुमच्या पाया पडल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा, ताकद ही ज्ञानाची असते. आणि आपण जर बघितलं या सगळ्या गोष्टी जी आहे, आमच्याकडे सामर्थ्याची कमी नाही, आमच्याकडे विचाराची कमी नाही, आमच्याकडे मेहनतीची कमी नाही, पण आम्हाला प्रचंड आळस चढलेला आहे. आम्ही भ्रमामध्ये राहतो आणि आभासामध्ये राहतो. सब रंधबाका जेले असं राजस्थानी मध्ये म्हण आहे. आम्ही आभासामध्ये जगत राहतो. राजस्थानमध्ये लांबून डोंगर बघितले की ते आपलं पाणी वाटायला लागतं, जवळ गेलं तर कळतं की हे फक्त वाळूचे डोंगर आहे. बांधवांनो, सेकंदाची किंमत केली तर आम्हाला मिनिट आम्हाला मार्गी लावता येईल, तास मार्गी लावता येईल. आणि आम्हाला हा सगळा प्रश्न जो आहे, हा प्रश्न मार्गी लावला तर सेकंदाची किंमत करायला शिकला पाहिजे. ज्योतिराव फुलेंचं एक उदाहरण फार चांगलं आहे इतिहासामध्ये. ज्योतिराव फुलेंनी धुंडोपंत नावाचं पात्र तृतीय रत्न नाटकामध्ये लिहिलं. आणि त्या नाटकामध्ये सामान्य माणसाचे प्रश्न ज्योतिराव फुलेंनी त्या ग्रंथामध्ये मांडलेले आहेत, त्या नाटकामध्ये मांडलेले आहेत. काय प्रश्न, सामान्याला का प्रश्न पडतात, कशामुळे प्रश्न निर्माण होतात, प्रश्न निर्माणच कसे होणार नाही हे मांडलं त्यांनी. त्यांनी तुम्हाला माहिती असेल की एक नोटीस पाठवली होती परशुरामाला, 21 दिवसाचा पिरियड दिला होता की बाबा तू चिरंजीवी असे मी ऐकलंय, तुला कधीच मरण नाही. आणि मग सगळं आज एवढे वर्ष झाले तरी त्या नोटीसचं उत्तर आलं नाही. आपण जर बघितलं की हा इतिहास जो आहे, इतिहासाला समकालीन साधनाचे पुरावे द्यावे लागतात, ताम्रपत्राचे पुरावे द्यावे लागतात, शिलालेखाचे पुरावे द्यावे लागतात. तिने मगाशी सांगितलेले सूत्र आपण लक्षात ठेवा. ज्या ज्या लोकांनी आम्हाला सांगितलेले, जी जी लोक आमच्या खांद्यावरती बसू इच्छितात, जी जी लोक आमचा बाप होण्याची स्वप्न बघतात, त्या लोकांचं एकच इतिहासामध्ये सूत्र आहे. एक तर तुम्ही कर्तृत्वान आहात, तर तुम्ही तुमचे गुरु ते आहेत, नाहीतर आम्ही तुम्हाला जन्माला घातलेलं अशा प्रकारचं सूत्र आहे. आणि जी माणसं हे करतात, या माणसांमध्ये कुठल्याही प्रकारचं कर्तृत्व नाही. त्यांची सगळीच मंडळी बघून घ्या, ही सगळी चोर आहेत. यांच्याकडे सामर्थ्याचा काही संबंध नाही, यांचा संगीताचा काही संबंध नाही, यांचा साहित्याचा काही संबंध नाही. आणि हे सगळं जे आहे, इथली लोकभाषा जी आहे, इथलं ज्ञान जे आहे, नैऋती नावाच्या पहिल्या महिलेने धान पेरलं, मग आम्ही नाचणी खाणारी माणसं जी आहेत, जुंदळा खाऊ लागलो, ही सगळी कंदमुळं खाणारी माणसं जी ती अन्न खायला लागली. या देशाची संस्कृती ही सिंध संस्कृती आहे, मातृसत्ताक संस्कृती आहे. पूर्वी मातेला म्हणजे महिलेला प्रचंड स्थान होतं, ते कुटुंबामध्ये होतं, ते राज्यामध्ये होतं, ते रात्री संकल्पनाच नव्हती. आपण बघितलं की द्वादीपाणी हा सगळा भाग जो आहे तो प्रचंड प्रमाणे व्यापक होता. आणि हा सगळा व्यापक असला देश जो आहे, हा सम्राट अशोकाचा देश आहे, हा बुद्धांचा देश आहे, हा बाबासाहेबांचा देश आहे, ज्योतिराव फुलेंचा, शिवाजी महाराज, संभाजी महाराज, अण्णाभाऊ साठेंचा देश आहे. आणि या सगळ्यांची मुळं जी आहे, ही मुळं आहे माणसाला माणूस म्हटलं पाहिजे, माणसाला माणसासारखंच वागवलं पाहिजे. आणि ही तत्वज्ञान जे आहे, हे तत्वज्ञान जोपर्यंत आम्ही अंगीकारणार नाही तोपर्यंत या सगळ्या प्रश्नांची आम्हाला उत्तरं सापडणार नाही. समता मूल्याधिष्ठित या सगळ्या गोष्टींचं भाष्य जे आहे, ते ऍडव्होकेट प्रकाशराव आंबेडकरांनी फार सुंदर पद्धतीने विवेचन केलेलं आहे. या विवेचनामध्ये मंडल आयोगापासून बऱ्याच सगळ्या गोष्टींचा उहापोह केला, कोरेगावच्या दंगलीपर्यंत मी केलेलं आहे, धर्म मार्तंड कशाप्रकारे इकडे थैथयाट करतात, प्रबुद्ध भारत बद्दल त्यांनी बोललेलं आहे. इथली माध्यमं जी आहे, लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून
मग माणसाची गळचिपी आणि कशा अन्यायकारक बातम्यांचं स्तोम या देशामध्ये राज्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वाजवतात आणि इथल्या यक्ष प्रश्नांवरती भाष्य करण्याच्याऐवजी पांचट गप्पा ज्या माध्यमांच्या माध्यमातून होतात आणि सामान्य माणसाला न्याय देण्याची गोष्ट राहिली बाजूला, पण दुसरे प्रश्न, नको असणारे प्रश्न माध्यमांमध्ये रंगून इथल्या माणसाला दिशाभूल करण्याचा कार्यक्रम इथली माध्यमं करतात. मग ही माध्यमं जी आहेत आपली माध्यमं सशक्त असली पाहिजे. म्हणून प्रबुद्ध भारत आपण जर बघितलं, या माध्यमातून प्रकाशराव आंबेडकरांनी केलेला हा प्रयत्न जो आहे, पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न जो आहे, अत्यंत चांगला आहे. आपल्या सगळ्याच माध्यमातून आपण सशक्त असलं पाहिजे, ही आयुधं असली पाहिजे. आणि मग ही सगळी आयुधं जी आहेत, ही सगळी आयुधं तुम्हाला कधी मिळतील तर आमच्या पद्धतीने मिळतील. आम्हाला प्रत्येकाला योगदान द्यावं लागेल. आम्हाला योगदान, आम्ही प्रत्येकाचं योगदान जे आहे, प्रत्येकाचं योगदान प्रत्येक माणसाने देणं गरजेचं आहे. आणि हे दिलं तरी जी सामाजिक चळवळ जी आहे ती सशक्त होऊ शकते. आणि आम्हाला या सगळ्या गोष्टी करण्यासाठी अर्थकारण सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. कुठल्याही सामाजिक चळवळीवरती, अर्थनीतीवरती बाबासाहेबांनी जागतिक स्तरावरचं तत्वज्ञान मांडलेलं आहे, पण आम्ही ती वाचतच नाही. बाबासाहेबांचे ग्रंथ अर्थ शास्त्र या पद्धतीने आमच्या बहुजन समाजातल्या माणसांनी का वाचली नाही, का अंगीकारली नाही? ती अंगीकारली तर आमच्या घरामध्ये सुद्धा टाटासारखी श्रीमंत माणसं निर्माण होऊ शकतात. अंबानीचा बाप सुद्धा निर्माण होण्याची ताकद जी आहे त्या अर्थनीतीमध्ये आहे. आणि ही चातुर्वर्णी व्यवस्था आम्हाला जर मोडायची असेल, मनुस्मृती आम्हाला गाठायची असेल, तर आम्हाला या सामाजिक दृष्टिकोनातला विज्ञान निष्ठ दृष्टिकोन जो आहे, निकोप दृष्टिकोन आम्हाला जर सजग करायचा असेल तर आम्हाला वाचल्याशिवाय पर्याय नाही. आणि जगात तुम्हाला जर वाचायचं असेल, जगामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला कार्यकर्त्याचा झेंडा जर फडकायचा असेल तर फक्त एकच व्यक्ती आपण वाचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सगळे ग्रंथ जरी आपण वाचले तर तुम्हाला जगातलं सगळं ज्ञान आल्याशिवाय राहणार नाही. कारण बाबासाहेबांच्या सगळ्या ग्रंथामध्ये जगातल्या सगळ्या तत्वज्ञानांचा, सगळ्या ग्रंथांचा, सगळ्या माणसांचा आणि सगळ्या समूहांचा सगळा सारासार विचार करून बाबासाहेबांनी पुस्तकं लिहिली. पण आम्हाला हा सगळा खंड पडलेला आहे. आता कार्यक्रमाला बराच उशीर झाला आहे, उशीर झाल्यामुळे बोलण्यासारखं बरंच काय, मला माहिती तुम्हाला भूका लागल्या असतील आणि घरी जायचं आहे असे म्हणले आले ह्यांचंच ऐकलं. आता बरेच चार कार्यक्रम चालू होतात, आता 8 वाजले, बोलण्यासारखं बरंच आहे. जाताना मी तुम्हाला 2 मिनिटांमध्ये एवढंच सांगेल की ही सगळी ग्रंथ जी आहे, ही ग्रंथसंपदा जी आहे, ही ग्रंथसंपदा आपल्याकडे उपलब्ध आहे. ह्या प्रेक्षागृहामध्ये सुद्धा खाली ग्रंथालय आहे, त्या ग्रंथालयामध्ये सुद्धा ही बाबासाहेबांची सगळी पुस्तकं उपलब्ध आहेत. त्यानंतर ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचं साहेबांचं जे पुस्तक प्रकाशित झालं आहे ते सुद्धा उपलब्ध आहेत. ही सगळी पुस्तकं आपण स्वतः विकत घेऊन वाचा. विकत घेतलेलीच पुस्तकं लोक वाचतात. फुकट मला कोणीतरी भेट दिली अशी अपेक्षा अजिबात ठेवू नका. आणि तुम्ही एखाद्या समारंभामध्ये जाताना बुके देण्याच्याऐवजी बुक देण्याची सवय आम्हाला लावा. पुस्तकं आम्ही दिली पाहिजेत. ती पुस्तकं बाबासाहेबांची द्या, बुद्धांची द्या, ज्योतिराव फुलेंची द्या, शिवाजी महाराजांची द्या. हा जरी संदर्भ आम्ही पाळला तरी काय हरकत नाही, आम्ही केलं पाहिजे. आणि आपल्या परीने ज्यांना काहीच करता येत नाही त्यांनी काम करणाऱ्या लोकांना आर्थिक मदत करावी. सगळ्यात सोपं आहे. तुम्ही तुमच्या कामामध्ये वेगळं राहा, तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये वेगळं राहा, पण उत्तर राहील त्याबद्दलही प्रकाश जो आहे तो प्रकाशरावांनी या पुस्तकामध्ये टाकलेला आहे की या चळवळी खिडक्या का झाल्या, काय चळवळीची अर्थव्यवस्था जी आहे, चळवळीची अर्थव्यवस्थेचं नियोजन जे आहे. प्रत्येकाला वाटतं शेजारचा करेल, तो करेल, हा करेल, हा करेल, आणि मग करत पुरीच नाही. आणि आपण वाट राहतो, विसंबून राहतो. जोपर्यंत आम्ही प्रॅक्टिकल होणार नाही तोपर्यंत, प्रॅक्टिकल होणार नाही तोपर्यंत या चळवळीला बळकटी मिळणार नाही. आणि हा सगळा आपण बलशाली भारत जो आहे, बाबासाहेबांच्या स्वप्नामधला भारत उभं करण्याचं स्वप्न उराशी बाळगणारे ॲडव्होकेट आंबेडकर साहेब जे आहेत, की ज्यांनी नव्या पद्धतीने वंचित बहुजनच्या माध्यमातून त्यांनी घेतलेलं हे आपण आशीधारा व्रत जी आहे ती 100% तयार जाऊ शकतं. म्हणून सगळ्या बांधवांनी, भगिनींनी त्यांनी घेतलेला हा विडा जो आहे हा आपल्याकडे यशाच्या वाटेने न्यायचा आहे. आणि बाबासाहेबांच्या स्वप्नामधला भारत जो त्यांना घडवायचा आहे तो सामाजिक, राजकीय, आर्थिक यामध्ये आपापल्या पद्धतीने माणसाने योगदान देणं अत्यंत गरजेचं आहे. आणि या चळवळीमध्ये योगदान दिलं तर 100% बाबासाहेबांच्या स्वप्नामधला भारत आम्हाला घडवता येईल. आणि हा घडवण्यासाठी तुम्ही नक्कीच प्रयत्न कराल अशी मी आशा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि मी तर सांगितलेले विचार जे आहेत, समग्र सगळ्या पुस्तकातले विचार जे आहेत, ग्रंथामध्ये विचार, तुम्ही हे ग्रंथ विकत घ्या जाताना आणि घरी जाऊन आपण वाचा. आणि आपल्या कुटुंबाच्या सदस्यांना सुद्धा ही पुस्तकं वाचायची सवय लावा. ग्रंथालयामध्ये सुद्धा पुस्तकं तुम्ही वाचायची सवय ठेवा. आणि ठेवल्यानंतर तुम्हाला फार चांगली गोष्ट येईल. जाताना फक्त तुम्हाला 4 ओळी मी सांगतो. छत्रपती संभाजी महाराजांचा बुद्धभूषण हा ग्रंथ, जो संभाजी महाराजांनी वयाच्या 14 वर्षी लिहिला होता, तो संस्कृतमधला ग्रंथ मराठी आणि हिंदी भाषेमध्ये काव्य भाषांतरित केला आहे.
तो संदर्भ ग्रंथ यूपीएससी आणि एमपीएससीला 2018 पासून हा ग्रंथ आहे. आणि हा संदर्भ देताना एक संदर्भ किंवा बाबासाहेबांना सांगतो, बुधभूषण हा शब्द इतिहासामध्ये दोनदा चालला होता. एकदा बुधभूषण लिहिला संभाजी महाराजांनी तेव्हा, आणि जेव्हा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुधभूषण नावाची प्रिंटिंग प्रेस मुंबईला काढली तेव्हा. तर माझा असा दावा आहे की बाबासाहेबांनी छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिला बुधभूषण ग्रंथ जो आहे तिथपर्यंत बाबासाहेब पोहोचले होते, पण बाबासाहेबांना आयुर्वान मिळालं नाही. आपलं दुर्भाग्य आहे, कदाचित बाबासाहेबांनी त्याच वेळेस त्या ग्रंथाचा अनुवाद केला. जाताना चार ओळी ह्या बुधभूषण ग्रंथामधल्या, की अभिशाप प्रत्येक टप्प्यावरती सामाजिक राजकीय चळवळीमध्ये असणाऱ्या माझ्या बांधवांना भगिनींना नगरसेवक महापौर आमदार खासदार आणि त्यांनी पाहिलेली स्वप्न मुख्यमंत्री पंतप्रधानपर्यंत जी आमची सगळी बांधव जावी ते नक्की जातील. आणि हा विजयाचा हार जो आहे प्रत्येकाच्या गळ्यात पडावा अशा प्रकारे सदिच्छा व्यक्त करतो आणि संभाजी महाराजांचं हे कहून आपला समर्थ व्यक्त करतो. तू हार तरी न हारलेला, तू हार तरी न हारलेला, तुझ्या सद्गुणाने तू तारलेला. तू हार तरी न हारलेला, तुझ्या सद्गुणाने तू तारलेला. आहेत कैक जगामध्ये गुणवंत, आहेत कैक जगामध्ये गुणवंत, तुझ्या सारेचा हे तू भाग्यवंत. भाग्य लाभले तुला, भाग्य लाभले तुला, विसावया गळा तुझ्या बिन पूरका सरा विश्वाचा सोहळा. तुझ्या बिन पूरका सरा विश्वाचा सोहळा हा पूरका झालेला सोहळा जो आहे तो मला पुन्हा एकदा उत्सवामध्ये परिवर्तित करायचा आहे. आणि हार हा प्रत्येकाच्या गळ्यात हा याच्याचा हार पडेल अशी सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद सर. अत्यंत कमी वेळामध्ये डॉक्टर ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या पुस्तकाचा आपण या ठिकाणी संवाद साधलेला आहे. या ठिकाणी आपण शेवटच्या निरोपाच्या सत्राकडे आपण आहोत. राजच्या या कार्यक्रमासाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले वंचितांच्या कविता ज्यांनी सादर केल्या असे दंगलकार नितीन चंदन शिवेसाहेब या ठिकाणी उपस्थित होते, त्यांचा आपण सर्वांच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचप्रकारे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर लिखित समकालीन राजकारण आंबेडकरवादी आकलन या पुस्तकावर ज्यांनी आपल्याशी संवाद साधला ते प्राध्यापक शरद गोरे सर यांचं सुद्धा आपण सर्वांच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमासाठी प्राचार्य मना कांबळे सर, वसंतदादा साळवे साहेब, शहराचे अध्यक्ष मनोहरभाई कुरेशी, महिला आघाडीच्या अध्यक्षा अनिताताई चव्हाण आणि सगळ्याच मान्यवरांनी या ठिकाणी आपण सुद्धा श्रोते म्हणून सुद्धा शहरामध्ये बरेच कार्यक्रम असून सुद्धा आपण या ठिकाणी उपस्थिती दर्शवली त्याबद्दल आपणा सर्वांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असं जाहीर करतो. थँक्यू. या